नाही मला वाटतं कालच देवेंद्रजी आणि मी पुण्यात होतो त्यावेळेला माध्यमांशी बोलताना फडणवीस साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांचं पण बहुतेक बोलणं झालंय किंवा होईल आणि तसं पवार साहेबांशी जरी आमचे राजकीय मतभेद पक्षाचे असले तरी पण ते व्यावहारिक या ठिकाणी त्यांचा दृष्टिकोन असल्याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जाणीव आहे आणि जर या ठिकाणी बिकेशीची जागा घ्यायची म्हटली तर पंचवीस हेक्टर जागा त्या ठिकाणी लागते आणि मला वाटतं हेक्टरी काहीतरी मागे जेव्हा टेंडर निघालं होतं तेव्हा अठराशे कोटीचं होतं आणि मग अशा प्रकारे पंचवीस तीस हजार कोटी नुसत्या त्या ठिकाणी कारशेडला लागणारे असतील तर ते फिजिबल होत नाही जी गोष्ट पाचशे कोटीत होणार आहे ते उद्या अंडरग्राऊंड केलं तरी पाच हजार कोटी त्या ठिकाणी होणार आहेत आणि मला वाटतं पवारसाहेब हा व्यावहारिक दृष्टिकोन उद्धवजींना सांगतील असं वाटतंय आणि मला वाटतं हा विषय प्रतिष्ठेचा न करता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून या मुंबईकरांना निश्चित वेळेत या ठिकाणी का कारशेड उभारून मेट्रोची से सेवा द्यावी अशी आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती राहील नाही त्यांनी सोडावं की सोडू नये हा त्यांचा विषय आहे एक्झिट पोलचे जेव्हा बिहारच्या बाबतीत रिझल्ट येत होते त्याही वेळेला अशा प्रकारची पंडितांनी एक्झिट पोलच्या धोरीनानी त्या, पोल त्या ठिकाणी वक्तव्य केली होती तर अंदाज वर्तवले होते त्याचं काय झालं आपण बघताय पश्चिम बंगालमध्ये तर भूम आहे भारतीय जनता पार्टीचा स्वीप असेल आणि धाच काय त्या ठिकाणी दोनशेच्या वर जागा आणण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन अमित भाई शाह असतील नड्डासाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी विश्लेषण सोडावं की ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे पण शंभर टक्के त्या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टीची येईल आणि प्रचंड असं त्या ठिकाणी परिवर्तन निश्चितपणे दिसेल जवळपास हिंदुत्व सोडल्यासारखीच वक्तव्य या ठिकाणी शिवसेनेकडून येताना दिसत आहेत आज राम मंदिरावर राजकारण करायच्या गोष्टी संजय राऊत बोलत असताना पहिले मंदिर फिर सरकार कोण बोललं होतं याची आठवण त्यांना मी या ठिकाणी करून देतो त्याशिवाय वर्गणी गोळा करणं लोकांना पटत नाही असं राऊत म्हणतात माझं पहिलं त्यांना सांगणं आहे की लोक म्हणजे तुम्ही नव्हे मुंबईकर म्हणजे आपण तुम्ही नव्हे महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नव्हे या पहिले संभ्रमावस्थेतना भ्रमात त्या ठिकाणी बाहेर या तसं पाहिलं तर या ठिकाणी वर्गणी गोळा केली जाते खंडणी काय कोण गोळा करत नाहीये आणि जर लोकांचा सहभाग त्या ठिकाणी असेल तर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे जर त्या ठिकाणी वर्गणी उद्योगपती भांडवलदाराकडून घेतली असती तरी आपण टीका केली असती मग या रामभक्तांची देशप्रेमी लोकांची मदत थेट या निर्माणासाठी होणार असेल तर त्याचं पोटशुळ व्हायचं काही कारण या ठिकाणी नाही दुसरं राऊतांचा प्रश्न आहे स्वयंसेवकांची नियुक्ती कोण करत माझं संजय राऊतांना विचारणं आहे की शिवसैनिकांची नियुक्ती कोण करतं तर शिवसैनिकांची नियुक्ती नसते सामाजिक बांधिलकीतनं काम करणारा पक्षाची विचारधारा नेणारा तो शिवसैनिक ठरतो आणि मला वाटतं स्वयंसेवक याची नियुक्ती होत नसते त्या ठिकाणी स्वयंसेवक हा देशभक्तीचा एक आविष्कार आहे आणि त्याची नियुक्त न होता त्यांना कोणी पालक पक्ष नसताना उलट भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाला मार्गदर्शन आणि देशभक्तीची चेतना देण्याचं काम हे स्वयंसेवक या ठिकाणी करत असतात चार लाख स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रचार करणार याच का दुःख होत मला कळत नाही जर त्या ठिकाणी स्वयंसेवक जाऊन त्या ठिकाणी वर्गणी गोळा करून सर्वसामान्य माणसाचा या निर्माणात सहभाग होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे उलट पक्षी यांचं स्टेटमेंट आहे की ज्यांनी राम मंदिरासाठी रक्त सांडलं त्यांचा अपमान होईल म्हणजे मला खरं म्हणजे हास्यास्पद सगळी विधानं वाटतात उलट याच्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल की आज आम्ही रक्त त्या ठिकाणी सांडलं परंतु आज देशातला प्रत्येक नागरिक हिंदूप्रेमी देशप्रेमी नागरिकाचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन येतं आहे याचा निश्चितपणे त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल परंतु यांची त्या ठिकाणी पोटदुखी होते आणि मला वाटतं की याच स्वयंसेवकांचा राम मंदिराच्या उभारणीमध्ये एक मोठं हो योगदान होतं याचाही त्या ठिकाणी विसर संजय राऊत यांना त्या ठिकाणी पडलेला दिसतोय आणि म्हणून आज जो हिंदुत्वाची एक चांगली लहर या राम मंदिराच्या माध्यमातून निर्माण झाले आणि मला वाटतं त्याच्यामुळे व्यथित किंवा चिंतित असावेत आपला जनादार हलतोय की काय या भावनेतनं उद्वेगात अशा प्रकारची वक्तव्य शिवसेनेचे म्हणून संजय राऊतांचे आलेले दिसतात